भाजप नेते निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना औरंगजेब म्हणत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्या विरोधात मुंबईत निदर्शने केली आहेत. दरम्यान पोलिसांनी या आंदोलकांना आता ताब्यात घेतलंय. राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत असल्याचे दिसत आहे. राज्यभरातून निलेश राणेंवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. बरं, एवढं सगळं झाल्यानंतरही निलेश राणे थांबले नाहीत. त्यांनी ट्विट करत आणखी एक चॅलेंज केला आहे. ते म्हणाले, माझ्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आंदोलन करणार असेल तर मी त्यांना चॅलेंज करतो की हिंमत असेल तर मुंब्रा शहरामध्येच म्हणजे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात हेच आंदोलन करून दाखवावे. या सगळ्याची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्याविषयी ट्विट करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यांनी ट्विट करत म्हटलं, निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार. आणि याच वक्तव्यानंतर राज्यभरातून आंदोलन आणि विविध प्रतिक्रिया उमटत आहे. बरं, यासोबत निलेश राणे यांनी आणखी एक ट्विट केलं होतं. पवार साहेब आधी औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशिव, अहमदनगरला अहिल्यानगर ही नावं तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला मान्य आहे हे म्हणून ट्विट किंवा स्टेटमेंट जाहीर करा, आम्ही तुमचं अभिनंदन करू, असं देखील निलेश राणे म्हटले होते.